राज्याची सांस्कृतिक राजधानी नागपुरात रामनवमी उत्सवात साजरी केली जाते. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे नागपुरातल्या रामनवमीला निघणाऱ्या शोभायात्रा. डोळे दिपवणाऱ्या या शोभायात्रेचा हा खास वृत्तांत. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. रामनवमीला नागपूर रामरंगी रंगलेलं असतं. राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. श्रीराम पोद्दारेश्वर मंदिरापासून निघणारी श्रीराम जन्म शोभायात्रा म्हणजे नागपूरचं सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम. गेल्या 51 वर्षांपासून नागपुरात अखंडितपणे सुरू असलेल्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रे दरम्यान जणू अयोध्या नगरीच नागपुरात अवतरते. राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. 1967 साली राम भक्तांनी एकत्र येत या शोभायात्रेला सुरुवात केली. तेव्हा या यात्रेचं स्वरूप फारच छोटं होतं. साल पहले नागपुर के कुछ धर्मप्राण युवाओं में ये संकल्पना आई कि भगवान राम का जो आदर्श चरित्र है वो समाज के सामने लाया जाए. उस समय रामायण मंडलों की परंपरा जरूर थी, सुंदरकांड के पाठ की. उसी में से एक संकल्पना ये आई कि शोभा यात्रा का प्रारंभ हो. रामनवमीला रामजन्म, रामाची पूजा झाल्यावर शहरातून रामाची शोभायात्रा निघायची. हळूहळू या शोभायात्रेत चित्ररथ सहभागी व्हायला लागले. रामनवमी उत्सवातल्या या चित्ररथांची संख्या हळूहळू वाढत गेली. आता जवळपास 60 चित्ररथ या सोहळ्यात सहभागी होतात. कष्ट हरो अब नाथ हमारा, दशरथ के घर जन्म राम. श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीला कुठले चित्ररथ सहभागी करून घ्यायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. यात विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथही असतात. दंडक बन में नव्हे तर देशभरातून लोक ही श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा पाहण्यासाठी नागपुरात येतात. शोभायात्रेत पौराणिक आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्ररथ आणि विविध सामाजिक देखावे लक्षवेधी असतात. श्रीराम जय राम, जय जय एक जन आंदोलन के तौर पर शोभायात्रा को लिया. आज की परिस्थिति में जो आपाधापी का जीवन है उसमें भगवान राम के चरित्र को कि किस प्रकार झूठे बेर बेरनी के प्यार से खा रहे हैं, किस प्रकार केवट को गले लगा रहे हैं,
किस प्रकार अपने सौतेली माँ या सौतेले भाइयों के प्रति भी उनकी आत्मीयता है, किस प्रकार ये राम के चरित्र को शोभा यात्रा के माध्यम से, झांकियों के माध्यम से समाज के सामने प्रस्तुत करें, यह हमारा उद्देश्य था। पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव शोभा यात्रेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक यात मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात। मुस्लिम बांधवही मोमिनपुराजवळच्या भगवान घर चौकात श्रीराम जन्मोत्सव शोभा यात्रेचं जल्लोषात स्वागत करतात। कबूतर आकाशात उडवत आणि शोभायात्रेतल्या चित्ररथांवर पुष्पवृष्टी करताना मोमिनपुऱ्यात रामाचं स्वागत होतं। श्रीराम जो रथ यात्रा यहाँ से जो निकलती है शोभा यात्रा, वो एक नागपुर की ऐतिहासिक, पूरे देश में उतना बड़ा उत्सव कहीं नहीं मनाया जाता जितना नागपुर में मनाया जाता है। और इसका संचालन पोद्दारेश्वर राम मंदिर के पदाधिकारी करते हैं और शहर के सभी समाज, सभी वर्ग के लोग उसमें सहभागी होते हैं। इस वजह से हमारे को भी निमंत्रण आता है, हम भी जाते हैं और काफी सालों से हम लोग जाते हैं। प्रभु श्री रामाचा मुख्य रथ शोभायात्रेत सर्वात आकर्षणाचा केंद्र असतो। याशिवाय विविध देखावे सादर करणाऱ्या आकर्षक चित्ररथांशिवाय भारतीय संस्कृतीवर आधारित लोकनृत्य शोभायात्रेत सहभागी असतात। पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरापासून निघालेल्या सुमारे 13 किलोमीटरच्या या शोभायात्रेच्या स्वागतासाठी प्रत्येक चौकात खास सजावट आणि रोषणाई करण्यात येते। ठिकठिकाणी चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात येते। शोभायात्रेचा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात। पोद्दारेश्वर राम मंदिराची ही जी दरवर्षी जी शोभायात्रा आहे, हिला आता 52 वर्ष झाली आहेत आणि मला वाटते 67 सालापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेचं हेच वैशिष्ट्य आहे की ही सर्व धर्मीय आणि सर्व पक्षी अशी शोभायात्रेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक स्वतःहून मिळून त्याच्यात सामील होतात, सहभागी होतात। 1967 पासून गेली तब्बल 51 वर्ष रामनवमीची ही शोभायात्रा अखंड सुरू आहे। नागपूरकर मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं ही परंपरा जपतात, त्यामुळे रामनवमीचा नागपुरातला हा सोहळा देखणा होऊन जातो। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।